अकोट बस स्थानकाची बस क्रमांक MH40Y5714 चे चालक अमोल गावंडे राहणार अकोट हे सोमवार रोजी 4 वाजताच्या सुमारास अकोट ते नागपूर बस घेऊन जात असताना खोलापूर फाट्याजवळ 10 ते 15 लोकांनी बस थांबवण्यास सांगितले. मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बस खोलापूर फाट्यावर थांबवली. त्या दरम्यान बसच्या मागे 2 ते 3 अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली. या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन बस चालकावर पाईपने अचानक वार केला. या चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली. यावेळी घटनास्थळी सुदैवानं खोलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला की बा गाडी थांबवा, काही प्रवासी असतील तर उतरून. मी मागं पाहिलं, मागं कोणी प्रवासी उतरणारं कोणी नव्हतं. त्यांनी आणि मी तिथं गाडी न थांबवता मग स्टॉपला थांबवली. दोघं जण मागून आले. त्यांनी मला शिवीगाळ केली की माझं तेरेकू महिने हात बताय, गाडी घेऊन रुकाय, असं शिवीगाळ करत मला सर्वोच्च भाषेत बोलले. त्यातल्याच एका जणांनी लगेच पाईप माझ्या याला मारला, म्हणजे पाईपाने मला माझं असं खिडकीतून मी त्यांच्यासोबत बोलून राहिलो होतो, लगेच पाईपाने माझ्यावर वार केला. सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात घेऊन गेल्यानंतर चालकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अज्ञात आरोपींवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे व पुढील तपास खोलापूर पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. त्यांचा पाठलाग करत ते इसम पाठीमागून मोटरसायकलने आले, बस चालकाशी वाद घातला आणि बस चालकाला मारहाण केली. त्याबद्दल आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि आरोपी अटकसाठी आरोपीवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना केलेले आहे आणि कारवाई चालू आहे. किती आरोपी आहेत? 2 आरोपी आहेत.